गाझाचा ज्ञात इतिहास 4000 वर्षांचा आहे. गाझावर विविध राजवंश, साम्राज्य आणि लोकांचे राज्य नाश आणि पुनरुत्थान झाले. मूळतः एक कनानी वस्ती जिंकून घेण्यापूर्वी आणि पलिष्ट्यांच्या प्रमुख शहरांपैकी एक होण्यापूर्वी सुमारे 350 वर्षे ते प्राचीन इजिप्शियन लोकांच्या ताब्यात होते. सुमारे 700 ईसा पूर्व गाझा अश्शूर साम्राज्याचा भाग बनला. 332 ईसा पूर्व अलेक्झांडर द ग्रेटने वेढा घातला आणि शहर ताब्यात घेतले. हल्ल्यादरम्यान बहुतेक रहिवासी मारले गेले आणि हेलेनिस्टिक शिक्षण आणि तत्वज्ञानाचे केंद्र बनलेले शहर जवळच्या बेडुइन्सने पुनर्वसन केले. 96 BCE मध्ये हसमोनियन लोकांनी वेढा घातला आणि ताब्यात घेईपर्यंत हे क्षेत्र 2 ग्रीक उत्तराधिकारी राजे सिरियाचे सेल्युसिड्स आणि इजिप्तचे टॉलेमी यांच्यामध्ये नियमितपणे बदलत गेले. रोमन जनरल पॉम्पी मॅग्नसने गाझा पुनर्बांधणी केली आणि 30 वर्षांनंतर हेरोड द ग्रेटला दिली. संपूर्ण रोमन कालखंडात गाझाने आपली समृद्धी कायम ठेवली. त्याला विविध सम्राटांकडून अनुदान मिळाले. ग्रीक, रोमन, ज्यू, इजिप्शियन, पर्शियन आणि नाबेटियन लोकांची वैविध्यपूर्ण लोकसंख्या असलेल्या शहरावर 500 सदस्यीय सिनेटचे शासन होते. शहरातील ख्रिश्चन धर्मात परिवर्तन सेंट पोर्फेरियसच्या नेतृत्वाखाली झाले आणि पूर्ण झाले, ज्याने 396 ते 420 CE दरम्यान येथील 8 मूर्तीपूजक मंदिरे नष्ट केली. 637 CE मध्ये मुस्लिम सेनापती अमर इब्न असने गाझा जिंकला होता आणि बहुतेक गाझनांनी सुरुवातीच्या मुस्लिम राजवटीत इस्लामचा स्वीकार केला होता. त्यानंतर शहर समृद्धी आणि अधोगतीच्या काळात गेले. क्रुसेडर्सने 1100 मध्ये फातिमिड्सकडून गाझावर नियंत्रण मिळवले, परंतु सलादिनने त्यांना हाकलून दिले. 13व्या शतकाच्या उत्तरार्धात गाझा मामलुकच्या ताब्यात होता आणि सिनाई द्वीपकल्पापासून सिझरियापर्यंत पसरलेल्या प्रांताची राजधानी बनली. 16व्या शतकात ओट्टोमन नियुक्त रिदवान राजवंशाच्या अंतर्गत सुवर्णयुगाचा साक्षीदार होता. गाझाला 1903 आणि 1914 मध्ये विनाशकारी भूकंप आले. 1917 मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश सैन्याने शहर ताब्यात घेतले. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात अनिवार्य नियमांतर्गत गाझाची लक्षणीय वाढ झाली. 1948 अरब इस्रायली युद्धादरम्यान पॅलेस्टिनींच्या निर्गमनामुळे शहराची लोकसंख्या वाढली. 1967 6 दिवसांच्या युद्धात इस्रायलच्या ताब्यात येईपर्यंत गाझा इजिप्तच्या अधिपत्याखाली आला. पहिल्या इंतिफादा दरम्यान गाझा राजकीय सक्रियतेचे केंद्र बनले आणि 1993 ओस्लो करारांतर्गत ते नव्याने स्थापित पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या थेट नियंत्रणाखाली नियुक्त केले गेले. इस्रायलने 2005 मध्ये गाझामधून एकतर्फी माघार घेतली. 2007 पर्यंत हमास पॅलेस्टिनी निवडणुकांमध्ये आणि शहर आणि विस्तीर्ण गाझा पट्टीमध्ये प्रतिस्पर्धी फताह बरोबरच्या गटबाजीत विजयी म्हणून उदयास आला आणि तेव्हापासून तो एकमात्र प्रशासकीय अधिकार आहे. त्यानंतर इस्रायलने पट्टीची नाकेबंदी केली आणि रॉकेट हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात 2008 ते 2009, 2012 आणि 2014 मध्ये आणि 2023 मध्ये हमासच्या 2023 च्या इस्रायल हमास युद्धाचा परिणाम म्हणून त्यावर हल्ले सुरू केले.